नमस्कार मित्रांनो कैलास टेक्निकल या यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं परत एकदा स्वागत आहे मित्रांनो शासनाने सर्व रेशन कार्ड धारकांना आपल्या रेशन कार्डला आधार लिंक करायला सांगितले आहे आणि ज्या रेशन कार्ड धारकांनी आपल्या रेशन कार्डला आधार लिंक केले नाही तर त्यांचे रेशन धान्य बंद केले जाईल अशा सूचनासुद्धा देण्यात आल्या आहेत तर मित्रांनो तुमच्या रेशन कार्डला तुम्ही आधार लिंक केलं असेल परंतु झालं आहे की नाही हे तुमच्या मोबाईलमध्ये लगेच चेक करून बघा तुमच्या रेशन कार्डवर जितक्या व्यक्तींची नावं आहेत त्या सर्वांचे आधार सीडिंग होणे आवश्यक आहे एखाद्या जरी व्यक्तीचे बाकी असेल तरी तुमचं रेशन धान्य बंद होऊ शकतं तेव्हा आज आपण या व्हिडिओमध्ये आपल्या रेशन कार्डला आधार लिंक झालं आहे की नाही हे कसं पाहायचं याच्याविषयी माहिती जाणून घेणार आहोत म्हणून वेळ काढून व्हिडिओ पहा आणि चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर या व्हिडिओला लाईक करून चॅनेल सबस्क्राईब अवश्य करा कारण अशीच उपयोगी पडणारी माहिती तुम्हाला आपल्या या चॅनेलवर डेली मिळत असते तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो रेशन कार्डला तुमचं किंवा घरातील इतर व्यक्तींचे आधार लिंक झालेलं आहे की नाही हे मोबाईलमध्ये पाहण्यासाठी गुगलमध्ये जाऊन मेरा राशन नावाचं ॲप सर्वप्रथम डाउनलोड करून घ्यायचं आहे हे बघा हे अशा प्रकारे ॲप आहे हे डाउनलोड करायचं आहे आणि डाउनलोड झाल्यावर ओपन करायचं आहे ओपन झाल्यावर मित्रांनो या ॲपमध्ये अशा प्रकारे तुम्हाला भरपूर ऑप्शन दिसतील तर यामध्ये खाली बघा आधार शिडिंग नावाचे एक ऑप्शन आहे तर या आधार शिडिंगच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे मित्रांनो अतिशय सोपी पद्धत आहे हा व्हिडिओ थोडासा लक्षपूर्वक पहा लगेच तुम्हाला समजून जाईल तर मित्रांनो बघा आधार शिडिंगच्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर पुढे अशा प्रकारे टॅब ओपन होईल तेव्हा या ठिकाणी तुमच्या रेशन कार्डचा बारा अंकी आरशी नंबर टाकायचा आहे आणि मित्रांनो हा बारा अंकी आरशी नंबर तुम्हाला माहीत नसेल तर मोबाईलमध्ये हा आरशी नंबर कसा काढायचा याच्यावर मागेचा आपण एक सविस्तर व्हिडिओ बनवला आहे तो व्हिडिओ पाहून तुम्ही तुमचा रेशन कार्डचा बारा अंकी आरशी नंबर मोबाईलमध्ये सहज पाहू शकता त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला मित्रांनो डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल या ठिकाणी मित्रांनो दोन ऑप्शन दिले आहेत बघा तुमच्याजवळ रेशन कार्डचा बारा अंकी आरशी नंबर नसेल तर तुम्ही आधार कार्ड नंबरसुद्धा टाकू शकता त्यासाठी या आधार नंबरच्या ऑप्शनवर टिक करून खाली इथे तुमच्या रेशन कार्डवरील प्रमुख व्यक्तीचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे आणि आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर खाली सबमिट वर क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर मित्रांनो पुढे अशा प्रकारे तुमच्या रेशन कार्डची सर्व माहिती तुम्हाला ऑनलाईन पाहायला मिळेल तर खाली बघा इथे तुमच्या रेशन कार्डवर ज्या ज्या व्यक्तींची नावं आहे त्या सर्वांची नावं असतील आणि त्याच्या पुढे बघा आधार सीडिंगचं ऑप्शन आहे यामध्ये पहा तुमच्या रेशन कार्डवर कोणाचं आधार लिंक झालेलं आहे आणि कोणाचं झालेलं नाही ते यसनो मध्ये तुम्हाला दिसेल तर इथे तुम्ही पाहून घ्यायचं आहे आपल्या रेशन कार्डवरील कोण कोणाचे आधार लिंक झालेलं आहे आणि कोणाचं बाकी आहे अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही अगदी दोन मिनटात या सोप्या पद्धतीने रेशन कार्डला आधार लिंक झालेलं आहे की नाही हे पाहू शकता त्याच्यानंतर मित्रांनो या ठिकाणी ज्यांचे आधार लिंक बाकी असेल त्यांनी आपल्या रेशन दुकानात आपले आधार कार्ड घेऊन जायचं आहे आणि रेशन दुकानदाराकडून आधार लिंक करून घ्यायचं दोन मिनिटाचं हे काम आहे ही माहिती तुम्हाला उपयोगी वाटली असेल तर तुमच्या इतर मित्रांना हा व्हिडिओ शेअर नक्की करा भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद